नमस्कार सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते पाश्चिमांत्य देशापेक्षा आपल्या देशात नातेसंबंधांना खूप जास्त महत्त्व आहे आपल्या संस्कृतीत तशी शिकवण दिली जाते जीवन जगताना नाती जपावीच लागतात मग त्यात कितीही समस्या असल्या तरी त्या नात्यांना गोंजारावं लागतं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो वेळ प्रसंगी मनधरणी करावी लागते काही वेळेस आपण स्वतःहून दोन पावलं मागे जावं लागतं मान अपमान इगो सर्व काही बाजूला ठेवून नात्यांचा सन्मान करावा लागतो कारण आपल्यासाठी समोरचा व्यक्ती कसा वागला आहे त्याचा स्वभाव कसा आहे किंवा त्याच्या मनात आपल्याविषयी काय चाललं आहे या गोष्टींपेक्षा तो व्यक्ती महत्त्वाचा असतो वागणं हे स्थळ काळ परिस्थितीनुसार बदलत असतं कोणताही व्यक्ती हा पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला कधीच असतो हे सर्व आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानतो म्हणूनच आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाण पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत कमी आहे तरीही आपली संस्कृती बघता लहानपणापासून व्यक्तीला मिळवणारी शिकवणूक बघता घटस्फोट होणं ही बाब निश्चितच चिंताजनक आहे या सर्व बाबीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की व्यक्तीचा स्वभाव ओळखावा तरी कसा कारण घटस्फोट होतात ते स्वभाव न ओळखता आल्यामुळे किंवा स्वभाव न जुळल्यामुळे स्वभाव न जुळल्याने मन जुळत नाही मन न जुळल्याने आपसात पटत नाही कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव हा खूप महत्वाचा असतो कारण त्यावरून त्याचे आचार विचार व्यक्तिमत्व यासारख्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतात प्रदीर्घ काळापासून ज्योतिषशास्त्राची सेवा करीत असताना आतापर्यंत अनेक जातकांच्या समस्या सोडवताना अनेक अनुभव आलेले आहेत सध्या येत असलेला एक प्रमुख अनुभव म्हणजे मुलामुलीचे विवाह ठरवताना पार्लक बऱ्याच गोंधळात सापडलेले दिसून येत आहे कारण विवाह ठरवण्याच्या पद्धती विचारधारा पालकांची मानसिकता याच्यात मोठा बदल झाला आहे त्यात अपेक्षांचे ओझे असतेच आधी पालकांच्या अपेक्षा आणि त्यानंतर मुलांच्या अपेक्षा अशी तारेवरची कसरत असते त्यामुळे सध्या विवाह ठरवताना काही गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात त्यामध्ये सर्वप्रथम परिवाराची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती जात नोकरी व्यवसाय मिळकत शिक्षण रंग रूप या गोष्टी क्रमाने एक एक करून पाहिल्या जातात त्यामध्ये प्रा धान्य हे मानसिकतेनुसार किंवा गरजेनुसार दिल्या जात या सर्व बाबी पाहून झाल्यानंतर वधूसाठी वर किंवा वरासाठी वधू पसंत केल्या जाते हे एवढे सोपस्कार पार पाडल्यानंतर मनाजोगे सर्व काही जुळून आल्यानंतर अजून एक गोष्ट पाहिल्या जाते ती म्हणजे पत्रिका होय या सर्व गोष्टी पाहता पाहता सर्व काही मनाजोगे जुळवताना पालक हे अत्यंत त्रस्त झालेले असतात चांगलं स्थळ मिळालेलं असल्याने निश्चिंत झालेले असतात अशा वेळी जर पत्रिका जुळून आली नाही तर त्यांची मानसिकता ही जुळवून घ्यायची असते आधी सर्व बघत असताना मनासारख्या स्थळाचा शोध घेत असताना पालकांची मानसिकता पक्की होऊन गेलेली असते एकदा स्थळ पसंत केल्यानंतर यासारखे दुसरे मिळणार नाही ही, ही मानसिकता झालेली असते मग अशा वेळी पत्रिका जुळत नसेल तर जुळवून द्या ही मानसिकता त्यांची कुठेतरी तयार होते सध्या दुसरी एक बाब मोठ्या प्रमाणावर सुरू आहे ती म्हणजे पत्रिका बघण्यापेक्षा स्वभाव बघा मुलगा किंवा मुलगी स्वभावाने चांगला चांगली असेल तर मग पत्रिका पाहण्याचं काय काम स्वभाव जुळले म्हणजे पत्रिका जुळवण्याची गरजच काय अशी मानसिकता हल्ली तयार होत आहे आता प्रश्न असा पडतो की तुम्ही स्वभाव कसा पाहणार आहात स्वभाव ओळखण्याचा मार्ग कोणता चाळीस वर्ष एकत्र संसार केल्यावर जर एखाद्या पुरुषाला विचारलं तुमच्या बायकोचा स्वभाव काय किंवा बायकोला विचारलं तुमच्या नवऱ्याचा स्वभाव कसा तर दोघंही स्पष्टपणे उत्तर देऊ शकत नाही किंवा एक असा ठळक स्वभाव ठामपणे सांगू शकत नाही मग अशावेळी स्वभाव ओळखणार तरी कसा त्यासाठी कुठले निकष तुम्ही लावणार आहात कुठल्या तत्वांवर स्वभावाची ओळख करून घेणार आहात आणि मग त्यानुसार विवाह कसा जुळवणार आहात असे असंख्य प्रश्न उभे राहतात मुळात सत्य हे आहे की आयुष्यभर सोबत राहणारे व्यक्ती देखील एकमेकांना परिपूर्णपणे ओळखू शकत नाही एका प्रश्नपत्रिकेने जर माणसाचा स्वभाव ओळखता आला असता तर त्यासारखी सोपी दुसरी कोठलीच गोष्ट नव्हती स्वभाव हा असा ओळखता येत नाही मग त्यावर उपाय काहीच नाही का, का? ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा ज्योतिषशास्त्रात यावर उपाय नक्की आहे आपल्या ऋषीमुनींनी इतर गोष्टीप्रमाणे मानवी स्वभावाचा देखील खूप गाढा अभ्यास केला त्यावर संशोधन करून ज्योतिषशास्त्रात इतर गोष्टीसह मानवी स्वभावाचा देखील समावेश केला त्यामुळे आपल्या जन्मपत्रिकेवरून ज्या प्रकारे आपलं व्यक्तिमत्व कळू शकतं अगदी त्याचप्रमाणे आपला स्वभाव देखील कळू शकतो सर्व काही आपल्या पत्रिकेत असतं मानवी स्वभाव ओळखण्याचा ठोस मार्ग नियम ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यातील काही नियम हे कुठल्याही परिस्थितीत चुकू शकत नाही त्यांची वास्तविकता लक्षात घेतली असता ते नियम नैसर्गिक असलेले वाटतात इतके ते अगदी तंतोतंत जुळून येतात त्यातील काही उदाहरण म्हणून राशीनुसार स्वभाव खालीलप्रमाणे असतात ऋषभ स्त्री असो वा पुरुष गरीब असो वा श्रीमंत वृषभ राशीची व्यक्ती ही टापटीप राहणारी असते कन्या कन्या राशीचे जातक हे स्वच्छताप्रिय असतात अस्वच्छता त्यांना कधीही सहन होत नाही कुंभ कुंभ राशीचे जातक हे बुद्धीशिवाय विचार करीत नाही मेष मेष राशीचे जातक हे अगोदर कामाला सुरुवात करतात आणि मग नंतर त्यावर विचार करतात असं म्हणतात की व्यक्ती हा आपल्या मूळ स्वभावावर जातो हेच ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचं झाल्यास व्यक्ती हा राशीवर जातो कारण राशी हाच व्यक्तीचा स्वभाव असतो हा भाग वेगळा की एखाद्या व्यक्ती केव्हा कसं वागेल यासाठी रास नव्हे तर त्याची ग्रहस्थिती देखील जबाबदार असते मात्र ज्योतिषशास्त्राचे हे नियम कुठल्याही परिस्थितीत बदलू शकत नाही असे अनेक नियम ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत की ज्यानुसार मानवी स्वभाव ओळखणं अगदी सहज शक्य होतं यातील रास हा फक्त एकांगी प्रकार आहे पत्रिकेचा अभ्यास केल्यास मानवी स्वभावाचे विविध कांगोरे ओळखणं सहज शक्य होते कारण पत्रिकेवरून त्यातील बारा ग्रहांची आणि त्या ग्रह घरांमध्ये विराजमान असलेल्या ग्रहांची स्थिती स्पष्ट होते यावरून मानवी स्वभावासह इतर गोष्टी स्पष्ट होतात अगदी स्वभावाच्याच बाबतीत बोलायच्या झाल्यास मानवी स्वभावाचे जवळपास सत्तर टक्के अचूक विश्लेषण करता येतं फक्त तीस टक्के फरक पडतो कारण व्यक्ती कुठल्या वातावरणात वाढलेला आहे त्याचे सहकारी कोण आहे तो कुणाच्या संगतीत राहतो त्याने आतापर्यंत कर्म कसं केलं आहे या सर्व गोष्टीचा त्याच्या व्यक्तिमत्वावर स्वभावावर फरक पडत असतो म्हणून तो तीस टक्के फरक पडतो मात्र फरक पडत असला तरी जन्मपत्रिकेवरून माणसाचा मूळ स्वभाव नक्की ओळखता येतो पत्रिकेतील षडाष्टक योग मानवी स्वभाव मन यावर सखोल असं संशोधन आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी करून ठेवलं जातक पारिजात या प्राचीन ग्रंथात त्याचा विशेष उल्लेख आढळून येतो जातकाच्या पत्रिकेवरून स्वभाव ओळखण्याची सुविधा ज्योतिषशास्त्रात करण्यात आली आहे त्यासाठी पत्रिकेत एक षडाष्टक योग सांगितला जातो तो वधू किंवा वराच्या पत्रिकेत असल्यास विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो त्यातही षडाष्टक योगाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे षडाष्टक आणि दुसरा मृत्यू षडाष्टक जर पत्रिकेत प्रीती षडाष्टक असेल मात्र इतर बाबी चांगल्या पद्धतीने जुळत असतील तर विवाहास हरकत नसते मात्र मृत्यू षडाष्टक अर्थात भावनांचा मृत्यू असल्यास विवाहास सरळ नकार दिला जातो म्हणजे त्या पत्रिकाचे गुणमिलन घडून येत नाही षडाष्टक असलेल्या मेष राशीचा वर किंवा वधू असल्यास त्याच्या कन्या राशीचा वर किंवा वधूस निवाह नाकारला जातो याच पद्धतीने वृषभ आणि धनु मिथून आणि वृश्चिक कर्क आणि कुंभ सिंह आणि मकर आणि तूळ आणि मीन यांचे आपसात विवाह करायला ज्योतिषशास्त्राने मनाई केली आहे कारण या सहा जोड्या मृत्यू आहेत का याला कारण ज्योतिषशास्त्राने त्या त्या राशीचा स्वभाव असं सांगितलं आहे मेष राशीची व्यक्ती म्हणजे धडाकेबाज प्रत्येक वेळी अगोदर कार्य आणि त्यानंतर त्यावर विचार करणार हा त्यांचा मूळ स्वभाव ह्याचा नेमकं उलट कन्या राशीच्या जातकाचा स्वभाव असतो अतिचिकित्सक त्रास कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी खूप विचार करणार मग कृती करणार हा त्यांचा मूळ स्वभाव असतो त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट करण्यासाठी खूप किंवा एक ठराविक कालावधी लागतो या उलट मेष राशीच्या जातकांना उशिरा घेतलेला निर्णय चालत नाही कन्या म्हणजे स्वच्छता आणि मेष म्हणजे ओबळढोबळपणा म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही राशींना आपसात विवाह हो व्यर्ज सांगण्यात आलेला आहे विवाह हो व्यर्ज असणारी राशीची दुसरी जोडी म्हणजे वृषभ आणि धनु वृषभ म्हणजे हुसमुच करणं आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा मन मुराद आनंद घेणं हा वृषभ राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव असतो कला संगीत काव्य नाट्य या प्र प्रत्येक गोष्टी रममान होणारे हे लोक असतात धनु म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणाऱ्या लोकांची रास एकदा एखादं काम ठरवलं की धनु राशीच्या जातकांना कोणताही आनंद किंवा मौज मोजा नको त्यांचं संपूर्ण लक्ष फक्त कामावर ते लक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं कशातही मन लागत नाही त्यामुळे अशा दोन परस्पर विरोधी जातकांचा विवाह घडून आल्यास त्यांचे स्वभाव जुळले जाऊ शकत नाही म्हणून वृषभ आणि धनु या दोन राशींना आपसात विवाह करण्यास नकार देण्यात आलेला आहे विवाहास नकार असणारी राशीची तिसरी जोडी म्हणजे मिथून आणि वृश्चिक मिथून राशीचा जातक म्हणजे बोलगेवडा प्रत्येक गोष्ट मन मोकळेपणाने बोलणं हा त्याचा मूळ स्वभाव स्त्री असो वा पुरुष मिथुन राशीच्या जातकाचं वैशिष्ट्य म्हणजे बोलणं होय समजा सात आठ लोक उभे आहेत किंवा बसलेले आहेत आणि त्यापैकी एक व्यक्ती खूप बडबड करीत आहे आणि बाकीचे लोक हसत आहेत तर ती बडबड करणारी व्यक्ती ही नक्कीच मिथून राशीची असते याचा उलट राशी, या राशी स्वभाव असणारी व्यक्ती म्हणजे वृश्चिक राशीची व्यक्ती होय कारण ते एक एक शब्द तोलून मापून बोलत असतात कधी कधी तर असं वाटतं की आपण शब्द मागतोय की पैसे कारण पैसे मागताना किंवा देताना व्यक्ती जेवढा विचार करतो तेवढा विचार हे लोक शब्द देताना करतात या राशीच्या जातकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्ट पोटात ठेवतात त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकाकडून एखादी गोष्ट काढणं ही अत्यंत कठीण बाब याच्या नेमकं उलट मिथून राशीचं असतं कारण यांच्या पोटात कुठलीच गोष्ट जास्त वेळ राहू शकत नाही हा स्वभावातील प्रचंड मोठा विरोधाभास असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात मिथून आणि वृश्चिक यांचा आपापसात विवाह व्यर्ज ठरवण्यात आला आहे विवाह व्यर्ज असणारी राशीची चौथी जोडी कर्क आणि कुंभ कर्क ही अत्यंत संवेदनशील आणि भावनाचा अतिरेक असणारी भावनांवर जगणारी राशी या राशीचे जातक हे मेंदूपेक्षा हृदयाने विचार करतात त्यांना एक वेळ जेवण दिलं नाही तर हरकत नाही मात्र दिवसातून दोन वेळा तू माझ्यासाठी किती करतेस ग हे नक्कीच सांगायला हवं हो। याच्या नेमकं उलट कुंभ राशीच्या जातकांचा स्वभाव फॅमिली ड्रामामध्ये त्यांना अजिबात रस असतो कुंभ ही बुद्धिमान लोकांची रास बुद्धिमान असल्यामुळे साहजिकच या रासचे जातक हे हृदयापेक्षा बुद्धीने जास्त विचार करतात प्रत्येक गोष्ट ते बुद्धीच्या कसोटीवर तोलून मापून घेतात मग त्यानंतर निर्णय घेतात कुंभ ही शनी महाराजांची रास शनी महाराज हे कर्माला प्राधान्य देणारे ते नेहमी न्यायदेवतेच्या भूमिकेत असतात आणि कर्क म्हणजे नुसती भावना या विरोधाभासामुळे कर्क आणि कुंभ या राशींचा आपसात विवाह ज्योतिषशास्त्रानुसार व्यर्ज मानण्यात आला आहे विवाह व्यर्ज असणारी राशीचे पाचवी जोडी म्हणजे सिंह आणि मकर सिंह म्हणजे राजा लोकांची रास कुठल्याही गोष्टीत पुढाकार घेणं नेतृत्व करणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो या उलट मकर राशीच्या जातकांचे आहे मकर ही श्रमिक लोकांची रास मानल्या जाते या राशीचे जातक अत्यंत कठोर परिश्रम करणारे असतात तसेच सिंह या राशीचा स्वामी रवी हा ग्रह तर मकरेचा स्वामी शनी ज्योतिषशास्त्रानुसार या दोघांचं आपसात जमत नाही ते एकमेकांचे शत्रू आहेत त्यामुळे सिंह जातक जे बोलेल ते मकरेला कळणार नाही आणि मकर जातक जे बोलेल ते सिंहच्या जातकाला उमजणार नाही त्यांच्यात एक वाक्यता कधीही येऊ शकत नाही कारण त्यांचा मूळ स्वभाव प्रचंड विरोधाभास आहे म्हणून ज्योतिषशास्त्राने सिंह आणि मकर या दोन राशींचा आपसात विवाह करण्यास व्यर्ज सांगितले आहे विवाह व्यर्ज असणारी राशीची सहावी जोडी म्हणजे तूळ आणि मीन तूळ ही बुद्धिमान व बुद्धीच्या जोऱ्यावर प्रत्येक गोष्ट तोलून मापून करणाऱ्या लोकांची राशी या राशीचे जातक सर्वांना सोबत घेऊन चालतात या राशीचा स्वामी शुक्र त्यामुळे या राशीच्या जातकामध्ये कमालीची रसिकता असते हे लोक नाविन्याचे भोगते असतात शिवाय तूळ ही थोडी प्रगल्भ रास मानल्या जाते याच्या नेमकं उलट मीन राशीच्या जातकांचा स्वभाव असतो मीन ही मूळतः द्विस्वभावी त्यामुळे या राशीच्या जातकांना कोणताही निर्णय घेता येत नाही थोडासा बालिशपणा या राशीच्या जातकांमध्ये असतो हे लोक अति धार्मिक असतात परिणामी धर्माच्या नावाखाली मीन जातकाला कोणीही केव्हाही कंडवू शकतो थोडक्यात तूळ आणि मीन यांचे स्वभाव हे परस्पर विरुद्ध आहे म्हणून ज्योतिषशास्त्राने तूळ आणि मीन या दोन राशींचा आपसात विवाह नाकारलेला आहे या सर्व बाबी लक्षात घेतल्या म्हणजे आपल्या सर्व ऋषिमुनींपुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं कारण राशीनुसार मनुष्याचा स्वभाव बघितल्यास तो अगदी तंतोतंत जुळून येतो आज जेव्हा आधी वर आणि वधू स्वभाव बघा आणि मगच लग्न ठरवा असा विषय समोर येतो तेव्हा याच गोष्टीवर ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी विचार करून ठेवलेला आहे फक्त विचार केला नाही तर त्यावर संशोधन केलं आहे तंत्र शुद्ध अभ्यास करून त्याची आखणी केली आहे त्यानुसार विवाह व्हावेत असे ज्योतिषशास्त्रात सोय देखील करून ठेवली आहे जेणेकरून माणसाचं जास्तीत जास्त आयुष्य हे सुकर आणि सुखकर व्हावे वधूवरांची एक वाक्यता राहावी कुटुंब सदैव जोडलेली राहावी पत्रिका मिलन आणि आखणी केली आहे या सर्व सर्व बाबी लक्षात पालकांना माझी विनंती आहे तुम्ही आपल्या मुलांसाठी मुलींसाठी सर्व काही करता मग न चुकता एक बाब नक्की करा त्यांचं लग्न जुळवीत असताना तुम्हाला आवश्यक वाटतील त्या किंवा इच्छा अपेक्षानुसार गरजेच्या असतील त्या सगळ्या गोष्टी बघा मात्र त्यात पत्रिकेला प्राधान्य द्या आधी पत्रिका जुळवून बघा कारण पत्रिकेवरून स्वभावासह इतर बऱ्याच गोष्टी कळतात प्लीज यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम होतो